काय मंडळी मजा आहेत ना? मजेतच राहायला पाहिजे. मी तुमचा विशाल पटेल घेऊन आलो आहे नवीन. आज आपण आलो इथे म्हणजे मिरवान केकला. आईचा बर्थडे आहे त्यामुळे आपण केक घ्यायला आलो इथे मिरवानला. तर ऑर्डर दिली होती 2 दिवसा पहिले केकची, तर आता आपण केक घ्यायला आलो आहे. चला तर बघूया आपण उपलब्ध. हा बघा, बोरोली वेस्टला आहे, कोर्टाच्या बाजूला मिरवान्स केक शॉप. आणि पाहू शकता कसा सजवलेला आहे दुकान. आता जातोय आपण आतमध्ये शॉपमध्ये. आणि जातोय आपण आता केक घ्यायला. हा बघा, आपल्या आईचा केक तयार झालेला आहे. एकदम काबुली रोल घेतोय आपण. पर पीस 18 रुपीज आहे. पिझ्झा वगैरे आहे. बिल पे करतोय. सर्व ऑर्डरचे केक आहे. झालं आहे आपला घेऊन केक. आता जातोय आपण घरी. गाडी लावलंय इकडे. हा बघा, दादा वेट करतोय. दादा गाडीला राखतोत आपल्या. चला आता निघतो घरी. आता डायरेक्ट घरी गेल्यावरती भेटूया. तर म्हणजे आता जस्ट आलो आहे केक घेऊन घरी. आपण इथे गेलो होतो मिरवानला, तर तिकडून आलो आहे आता जस्ट. खूप ट्रॅफिक होती तर आता बसलो आहे. आई वगैरे तयार होते आहे, तर करूया आपण आता बड्डे. तर आता भेटूया बड्डेच्या वेळी. हे बघा मंडळी, पाहू शकताय आज आईचा बड्डे आहे. तर सजावट चालू आहे घराची. पाहू शकता आपला दादा. आम्ही सगळी सजावट करत होतो आणि दादाने मोठा वाटा घेतला आहे, तो म्हणजे तोरण लावायचा. पाहू शकता तोरण लावून सजवत आहे मस्त की. आज आणि आहे क्रिसमस. तर क्रिसमसच्या दिवशी आईचा बड्डे असता. सजावट चालू आहे. आता थोडंसं तोरण बाकी आहे आपल्याला लावायचा. आज आईचा बड्डे आहे तर मस्तपैकी सेलिब्रेट करू. आता दादा काय माहीत पार्टी बिर्टी देत आहे की. हे बघा मंडळी, कसा वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. एकदम मस्त असं दिसतंय. झाकझुक झाकझुक तोरण लावलं आहे आपण LED प्लबचा. म्हणजे खूप भारी झालेला आहे. आता आई येते वर. पूर्ण काळ काय आगमन झालेलं आहे आईचा. बघा कशी दिसते आई. आणि डेकोरेशन कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि पब्लिक बघा. हाय. आणि आता दीदी फोटो काढते आईचा. माझ्याकडे
आणि हे बघा आता दीदी एक एक सांगते पोज आणि आईचा लुक कसा वाटतंय ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मंडळी फायनली झालाय बर्थडेचा टाईम आणि बघा आई बघा कशी सजली आहे मस्तपैकी आणि आपलं डेकोरेशन बघा पाठीमागे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आई, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे टू यू.
टू यू तुम जियो हजारों साल मेरी ये आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे झालेला एक कापून आपला दीदी बरोबर असलं का पाहिजे म्हणून कुठं नाही येत नाही तू नको जाऊ जवळ इकडे भावा ती गवलन बघ कुठं बसलंय दारान या केक खायला आणि फुल मंडळी आहे आपल्याकडं हा हा बघा आमचा कुठं घुसलाय नाही दीदी पण बिझी आहे आमची दीदी तुझा गिफ्ट देऊन घे जा मग परत व्हिडिओ झाला मंडळी झाला आता केक वगैरे खाऊन आता काय काय गिफ्ट भेटतात ना ते बघूया आपण कोण कोण काय काय देत आहे ते हे बघा दीदीने तर बॅग काढलंय डायरेक्ट काय बॅग भरून आणलाय वाटतं बघू दे बघू दे अरे 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 हा चला बघूया आता काय देते दीदी अशा प्रकारे अजून बघूया कोण कोण काय काय देत आहे कुठून कुठून काढते कोण नाही कुठून काढणार एकच ती पैसेवाली आहे आणि विशालनी गिफ्ट आणलेलं आहे आईला काय काय माहित नाही काय आहे काय माहिती नाही हॅपी बर्थडे पार्टी द्या उद्या आणि हे आईला गिफ्ट भेटलेले आहेत पाहू शकता हे गिफ्ट आहेत आणि आता आई गिफ्ट ओपन करते
काही एकच पैसावाली आहे आमच्यात दीदी. काय आहे त्यांचं नाव? काय? कांचन. कांचन. कमी कर का पंखा? कमीच आहे. हा अजून कमी कर, याला फास्ट आहे. आणि गिफ्ट देणारी पहिलेच बाजूला बसलेली आहे. कुठला कलर आहे तो उद्यापासून घालायला मोकळी होईल. साडी आणलेली आहे दीदीनी पैठणी दादाकडनं. आई इकडं इकडं बघ. बरोबर. स्माईल पैठणी. आणि हा माझ्याकडनं दिलेला आहे सोन्याची नथ आहे. छोटासा गिफ्ट. नाही नाही काय माझ्या वैजुनी का आणलाय. काय दिलंय? आता काय सस्पेन्स काय ते आता तूच सांगेल ना. आपल्याला काय माहिती? जाम पॅकिंग घ्या. काय आहे बघूया आपण. तू घडी माझी सांडली ग. पहिन जण आहेत. आई कसे वाटले गिफ्ट? फक्त छान. चला तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आईच्या बर्थडेचा ब्लॉग? तर ब्लॉग आवडला व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बाय मंडळी.